आणि हा संप आणि या संपाच्या होणाऱ्या परिणामांचा आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आढावा घेतलाय, दखल घेतली आहे. वाहतूकदारांच्या संपासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेत. कुठेही तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. संपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती केंद्र सरकारला केंद्रामध्ये दिली जाणार असल्याची माहिती सुद्धा शिंदेच्या वतीनं दिली गेलेली आहे. पण कुठेही तणावाची परिस्थिती निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. अनेक व्यवसायांवर उद्योगांवर याचा परिणाम होतोय. इंधन वाहतूक सुद्धा ठप्प झालेली आहे, त्यामुळे पेट्रोल पंपावर रांगा लागल्यात. भाजीपाल्याची आवक थांबलेली आहे, शेतीमालाची वाहतूक थांबलेली आहे, त्यामुळे सगळ्याच क्षेत्रांवरती या संपाचा परिणाम होतोय. राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. राजू, मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकाराची संपाची कशी दखल घेतली आहे, जिल्हाधिकाऱ्यांना काय निर्देश दिले? पाहतापूर्ण वाहतूकदारांचा संप सुरू आहे. हिट अँड रन प्रकरणामध्ये 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 7 लाखांचा दंड अशी शिक्षेची तरतूद केलेली आहे, त्यामुळे हा संप सुरू झालेला आहे. त्यामुळे राज्यभरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अगदी काल पहिल्यापासून नवी मुंबईमध्ये जो प्रकार घडलेला आहे तो असेल किंवा राज्यभरामध्ये अनेक पेट्रोल पंपावरती रांगा लागलेली आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आता गंभीर दखल घेतलेली आहे आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत. कुठेही जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये जे आहे ते तणावग्रस्त परिस्थिती होऊ नये यासाठी जे आहे ते जागरूक राहा. कुठल्या प्रकारची अशी परिस्थिती व्हायची वेळ आली तर तात्काळ तिथ्यावरती जे आहे ते उपाययोजना करा, अशा प्रकारचे निर्देश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. कारण अनेक ठिकाणी आता इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अत्यावश्यक सेवा ज्या असतील त्यामध्ये अँब्युलन्स असेल किंवा अगदी इतर ज्या काही स्कूल बस असेल किंवा इतर ज्या काही व्यवस्था आहे त्या ठप्प होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जे आहे ते बारकाईने लक्ष देऊन तणाव निर्माण होणार नाही याची जे आहे ते सूचना केलेली आहे. त्यासोबत हा जो कायदा आहे तो केंद्राचा आहे, त्यामुळे राज्य सरकार फारसं त्यामध्ये काही करू शकत नाही. मात्र जी काही परिस्थिती राज्यामध्ये तणावाची निर्माण होते, ज्या प्रकारे काही घटना घडते याची संपूर्णपणे माहिती जी आहे ती सरकारची सुद्धा जी आहे ती भूमिका घेतली पाहायला मिळते. त्यामुळे आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार यामध्ये नेमकी कशा प्रकारची जी आहे ती चर्चा होते आणि हा प्रश्न मार्गी लागतोय का हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहील. राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.